नमस्कार, रुचकर मराठी व्यंजनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण उपवासाची स्पेशल डिश पाहणार आहोत। आज आपण बटाट्याचं किसलेलं भरीत पाहणार आहोत, उपवासाचं स्पेशल। तर यामध्ये आपल्याला काय काय सामग्री लागणार आहे, तर यासाठी आपल्याला दोन मोठ्या पळ्या तूप लागणार आहे, अर्धा वाटी शेंगदाण्याचं भाजलेलं शेंगदाण्यांचं कूट लागेल, खोकळसर कूट करायचं आहे हा आपल्याला, आणि चार पाच मिरच्या बारीक चिरलेल्या, खूप बारीक पण नाही, आणि उपवासाचं मीठ सैंधव। त्यानंतर चार पाच बटाटे आपण घेतलेले आहेत इथे आणि त्यांना किसून घेतलेले आहेत, चार पाच बटाटे किसून घेतलेले आहेत। आता आपण बटाट्याचं भरीत करून बघणार आहोत। उपवासाचं आलूचं भरीत करताना आधी आपण तूप टाकूया पातेल्यामध्ये। पातेलं आपण गॅसवर गरम करायला ठेवलेलं आहे आणि पातेलं गरम झालेलं आहे, यामध्ये आपण दोन चमचे मोठे तूप घालूया। त्यानंतर हे तूप गरम होऊ द्यायचं आणि गरम झाल्यावर आपण त्यामध्ये मिरच्या घालूया। मिरच्यांमध्ये आपण मिरच्या शिजल्या आहेत, मिरच्यांमध्ये आपण हा आलूचा किस घालूया। आणि याला चांगलं परतून घेऊया। हा आलूचा पीस आता आपण परतून घेऊन चांगल्या प्रकारे शिजायला ठेवलेला आहे आणि तो आता बऱ्यापैकी शिजत आलेला आहे। यामध्ये आपण आता दाण्याचा कूट आणि उपवासाचं जे मीठ आहे सैंधव ते आपण त्यामध्ये घालणार आहोत। हा अर्धा वाटी दाण्याचा कूट होता तो आपण यामध्ये टाकूया आणि सोबतच सैंधव मीठ चवीनुसार आपल्या आपण यामध्ये घालणार आहोत। आता हे सगळं आपण चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया। आता हे चांगलं मिक्स झालेलं आहे, याला आपण थोडा वेळ आता झाकून ठेवू, एक ऑफ काढून घेऊ। आता 2-3 मिनिटं झालेली आहेत, आपण याची वाफ काढून घेतलेली आहे आणि हे शिजलेलं आहे चांगल्या प्रकारे, आणि आता तूपही सुटलेलं आहे, आजूबाजूने बघा दिसून राहिलेलं आहे। आपलं हे आलूचं उपवासाचं भरीत आता रेडी झालेलं आहे। आता आपण याला गॅसला बंद करूया आणि आता हे सर्व करूया। आता ही खमंग आणि रुचकर अशी आपली उपवासाची डिश तयार आहे, आलूचं भरीत। ही उपवासाची डिश आपल्याला आवडली असल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा।